नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील. दादा, तुमचं प्रवाच्या वाचकांतर्फे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेतर्फे मी स्वागत करतो. सर्वप्रथम प्रेक्षकांना सांगतो की येत्या 10 तारखेला दादांचा वाढदिवस आहे, त्यामुळे दादांना वाढदिवसाच्या आम्ही प्रभाततर्फे आणि आमच्या सगळ्या वाचकांतर्फे शुभेच्छा देतो. दादांशी आपण काही मोजके प्रश्नांद्वारे संवाद साधणार आहोत. तर सगळ्यात पहिले दादा, आता तुम्ही पुण्यात मुक्काम ठोकलेला आहे या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आणि आता बराच काळ तुम्ही पुण्यात आहात. ते एकूण पक्षाचं आपलं कामकाज आता कसं चाललं आहे, कारण आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात तुम्हाला कसं वाटते की काय पुण्यात व्यवस्थित चालेल? कारण तुम्ही आल्यापासून बऱ्यापैकी बदल दिसत आहे, म्हणजे तुम्ही स्वतः तर दिसतातच आहात रोज, पण ओव्हरऑल एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि पुण्यातले कोथरूडचे प्रतिनिधी म्हणून तुमचं काय विश्लेषण काय? एकतर 8 विधानसभांमध्ये 6 विधानसभांचे आमदार, 1 लोकसभा खासदार, 1 राज्यसभा खासदार, 97 नगरसेवक, 5 कॉप नगरसेवक अशी स्ट्रेंथ आहे. पण स्ट्रेंथ ही जर नीट मोटिवेट नाही केली, ॲक्टिवेट नाही केली, तर तिला गंज चढतो. तर तो प्रयत्न कोविडच्या निमित्ताने आम्ही खूप केला, कारण कोविडच्या जस्ट आधी विधानसभा झाल्या होत्या, त्याच्या आधी 2 वर्ष महानगरपालिका झाल्या होत्या. त्यात आम्ही लोकांना जे कराल ते कोविडसाठी कराल, आणखीन काही अन्य काही कराल, त्याला बूथ हे युनिट पकडा असा आग्रह झाला. तर असे संपूर्ण शहरामध्ये 7.5 विधानसभा म्हणजे साधारणतः 3,000 बूथ आहेत, तर एका विधानसभेमध्ये 400 बूथ असतात. 5 बूथला आम्ही एक शक्ती केंद्र केलं, त्याची तर कार्यकारणीच करा असा आग्रह धरला. बूथलाही कार्यकारणी करा, पण शक्ती केंद्र कार्यकारणी करा. आणि 60 शक्ती केंद्र म्हणून 1 विधानसभा होत्या. तर अशी एक खूप स्ट्रॉंग रचना लावताना काहीतरी माध्यम लागतं, ते माध्यम आम्ही कोविडसाठी मदत हे त्यांना माध्यम दिलं. आणि त्यात मोदीजींनी जो संदेश दिला की सेवा ही संघटन, शेवटी भारतीय घटनेप्रमाणे निवडणुका आल्या, ते लढणं आलं, ते जिंकणं आलं, जिंकणाऱ्याच्या आता तिजोरी आली, हे जरी खरं असतं तरी निवडणुका हे आपलं सर्वस्व नाही आहे. आणि निवडणुका नसतील त्याही वेळेला आणि निवडणुका जिंकल्यानंतर सेवा हेच आपलं काम आहे, राजकारण त्याचा पार्ट आहे. आणि ते आम्ही पुण्यामध्ये खूप फॉलो केलं, म्हणजे पहिल्या कोरोनामध्ये 4 लाखापेक्षा जास्त घरामध्ये आम्ही किराणा देऊ शकलो, मास्क, सॅनिटायझर अशा कितीतरी गोष्टी. म्हणजे मला आठवतं की 9 मार्चला पहिला पेशंट पुण्यात सापडला, मुंबईत अधिवेशन सुरू होतं, मी अधिवेशनात होतो, पण तिथून मी निरोप पाठवला की मैत्रीवाला कार्यकर्त्यांना थोडं अतिशयोक्ती वाटलं, म्हटलं आता हे खूप करावं लागणार. पुण्यामध्ये पहिल्यांदा कोथरूडच्या BJP कार्यालयातून मास्क घेण्यासाठी रांगा लागल्या, सॅनिटायझरसाठी रांगा लागल्या, कारण तो मिळत नव्हते मास्क, सॅनिटायझर मिळत नव्हतं. आणि आता असं म्हणू शकू की 3,000 पैकी 2,700 बूथवर किमान 1 जण आहे आणि काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 30. आमचा 30 चा आग्रह काय आहे, तर एका बूथवर असणाऱ्या 1,000 मतांना 30 पानं असतात, तर आणि त्या एका पानावर 30 वोटर असतात, तर प्रत्येक पानाला प्रमुख मिळायला पाहिजे असं आमचा आग्रह झाला. आम्ही 50 प्रमुख म्हणतो, म्हणजे आपोआपच तो त्या 30 वोटरला म्हणजे भागिले 4 7 फॅमिलीजना कोऑर्डिनेट करेल. इतकी स्ट्रॉंग रचना उत्तर प्रदेशमध्ये लागली म्हणून आम्ही जिंकलो, इतकी स्ट्रॉंग रचना आसाममध्ये लागली आम्ही जिंकलो, इतकी स्ट्रॉंग रचना बंगालमध्ये लागली, फक्त पोलरायझेशन झालं आणि त्या पोलरायझेशन ऑफ वोट्समुळे आम्ही हरलो. तर इतकी स्ट्रॉंग रचना महाराष्ट्रामध्ये 2019 निवडणुकीला लागल्यामुळे सगळ्या प्रकारच्या कुरघोड्या वर आणि आत झाल्यानंतरसुद्धा आम्ही 106 जागा विजयी शकलो. पण दादा, मागच्या टर्मला 8 आमदार पुण्याचे भाजपचे, यावेळेला 2 कमी झाले 6 आहेत, पण आता जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत पुण्यातले आमदार, त्या लोकांच्या कामकाजाबद्दल, कारण दादा आहेत तर दादा दिसत आहेत, त्यामुळे मग लोक कुठेतरी बॅकफुटला राहत आहेत का? कारण तुमचा वावर दिसतोय सगळीकडे, पण काही ठराविक लोकप्रतिनिधी असून म्हणावे तसं नाही. मी प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे मी पुण्यात सर्वव्यापी झालो, पण अन्यथा आमची शिस्त अशी आहे की आपापल्या विधानसभेत नीट काम करा.
त्यांच्या त्यांच्या विधानसभेमध्ये सुनील कांबळे असतील, माधुरीताई मिसळ असतील, आजारी असूनही मुक्ताताई टिळक असतील, आजारी आहेत, सिद्धार्थ शिरोळे असेल, भीमराव अण्णा असतील, हे सगळेजण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये खूपच ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी बरोबर त्यांचा बूथ शक्ती केंद्र हे पकडलं आहे की बा इथपर्यंत जायचं आहे. 5,000 संख्येचं शक्ती केंद्र, तर 5,000 लोकसंख्येचं तुम्ही शक्ती केंद्राच्या कार्यकर्त्यांनी विचार करा. सॅनिटायझर पोचवा तुम्ही, पोचवा मास्क पोचवा तुम्ही, पोचवा धान्य पोचवा तुम्ही, पोचवा. त्यामुळे जरी त्यांचं शहर म्हणून एक्झिस्टन्स दिसत नसेल, कारण ते शहराचे नेतृत्व करत नाहीत, तरी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात ते खूप करतात. हाच प्रश्न दादा पिंपरी चिंचवड बाबतीतही आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता पदाधिकारी बदलायचे काही चर्चा आहे, तसं काही आपला निर्णय झालाय का? आता अवघड आहे, कारण फेब्रुवारीमध्ये इलेक्शन तरी होईल, नाही तर प्रशासक येईल आणि पोस्टपोन होईल. जसं 5 महानगरपालिकांमध्ये गेले जवळजवळ वर्षभर, म्हणजे नवी मुंबईची मुदत संपली गेल्या मेमध्ये, या मेमध्ये बरोबर वर्ष झालं, पण कोविडमुळे निवडणूक तेच पिंपरीचं पुण्याचं होईल असं माझं मत आहे. त्यामुळे आता पिंपरीला 4-6 महिन्याची टर्म राहिली, डिसेंबर महिन्यामध्ये तर आचारसंहिता लागते जर निवडणुका होणार असल्या तर. त्यामुळे आता बदलाचा काही विषय नाही. आणि पिंपरीत 2 आमदार आहेत आपले पिंपरी चिंचवडमध्ये, एक महेश लांडगे आणि दुसरे लक्ष्मणराव जगताप. आता हे दोघं मूळचे भाजपचे नाहीत, राष्ट्रवादीचे आहेत. ते ह्या आमदारांच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीबद्दल किंवा ते भाजपच्या कल्चरमध्ये रुळलेत आणि आपल्या एकूणच कामकाजाबद्दल त्यांचं तुम्ही अपेक्षित हे मिळालेत का त्यांच्याकडून? नाही, मुळात कसं झालं आहे की राष्ट्रवादीतून एखादा येऊन 10 झाल्यानंतर तो राष्ट्रवादीचा कसा राहतो, तर आता बी जे पीचाच होतो. लक्ष्मणभाऊ आता बी जे पीमध्ये ते 14 विजय झाले, 19 विजय झाले, 14 5 गेली, 19 आता 2 गेली. त्यामुळे हे सगळे आता आणि भाजपचे महेश लांडगेंचे हा महेश पण असं आहे की तो 5 अपक्ष आमदार होता पण बी जे पीवरच होता. त्यामुळे हे आता बी जे पी कल्चरमध्ये व्यवस्थित रुळले, त्यांना हे सगळंच कळलं की बा सामूहिक निर्णय प्रक्रिया, सामूहिक नेतृत्व, सगळ्यांनी बसून निर्णय करायचा आणि लोकहितासाठी काम करायचं हे त्यांना पटल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून सुद्धा पुण्यासारखाच परफॉर्मन्स नीट राहिला. आणि एक पक्ष म्हणून जे काम करायला पाहिजे ते खूपच केलं त्यांनी. आणि आता जो नवनगर विकास प्राधिकरण आणि BMRDAचं विलीनीकरणाचा अजितदादांचा जो प्रस्ताव आहे त्याबाबतीत पक्ष म्हणून भाजपची काय भूमिका? हे माझं म्हणणं असं की ते चुकीचं आहे. शेवटी देश घ्या, राज्य घ्या किंवा एखादी जिल्हा परिषद महानगरपालिका घ्या, याचं तुम्ही जेवढं डिव्हिजन करून त्याला स्वायत्तता द्याल. जसं आता अण्णासाहेब पटेल महामंडळाची स्वायत्तता घालवली आणि दादांनी ते नियोजनमध्ये घेतलं, सारथीची स्वायत्तता घातली, याने निर्णय फटाफट होत नाही किंवा एक्झॅक्ट विश्लेषण त्यांना करता येत नाही. तुमचं भौगोलिक व्याप पडलं की तुमच्या रोजचे विषय इतके निर्माण होतात की त्यातून तुमचे मर्यादा निर्माण होतात. पुणे महानगरपालिकेचं माझं मत असं आहे, आधी 11 गावं घेतली, आता 27 गावं घेतली, एवढी कधी एवढं कधी पॉलिटिकल युनिट मोठं ठेवायचं नसतं. पॉलिटिकल युनिट ही नेहमी छोटी असली पाहिजेत. म्हणून अटलजींच्या काळामध्ये 36 झालं, झारखंड झालं, उत्तराखंड झालं, मग नंतर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आंध्रचे 2 भाग झाले. ह्याचं कारण गोव्याचा मुख्यमंत्री सकाळी भाजी बाजारमध्ये लोकांना भेटतो. असे स्मॉल युनिट असली की मग तो लोकप्रतिनिधी लोकांशी जास्त जोडला जातो. तसं पिंपरीमध्ये त्यांनी प्राधिकरण का मर्ज करायचं ठरवलं आहे मला माहीत नाही. PMRDAला खूप काम आहे, ते त्यांनी करावं.